आयडिया व्हिडिओ अंगणवाडी आणि नर्सरीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आशा आहे की तुम्हाला गेल्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलाला त्याच्या अभ्यासात मदत कशी कराल या व्हिडिओबद्दल तुमचे विचार आणि अनुभव नक्कीच शेअर करा। तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही करून पाहूया। प्रौढांचे जीवन धकाधकीने भरलेले असते, विशेषत स्त्रिया स्वतःला विसरून नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात। बरं, ही एक चांगली संधी आहे। चला आपण आपले थोडे मनोरंजन करूया। चला एक मजेदार खेळ खेळूया। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे, प्रत्येकाकडे पोते असावे। प्रत्येक मातेने आपले दोन्ही पाय पोत्यात घालून उभे राहावे। काही अंतरावर एक रेषा काढावी। आता लीडर मातेने 1, 2, 3 म्हटल्यावर प्रत्येक मातेने पोते घेऊन धावत अंतिम रेषा पार करायची आहे। जी माता सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल ती विजेता असेल। ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। ओढणीने मोठा गोल बनवा। तुम्ही जेव्हा पाणी बोलाल तेव्हा मूल गोलाच्या आत उडी मारेल आणि जमीन बोलल्यावर बाहेर उडी मारेल। पुन्हा जमीन बोलल्यावर मूल तिथेच थांबेल। अशा प्रकारे खेळ पुढे खेळत राहा। दिलेली क्रियाकृती करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।